साहेबांचं नाव वापरण्याच्या मुद्द्यावरून आता हा संघर्ष सुरू झालेला आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख असं म्हणतात की तुम्ही मला बाळासाहेबांचं नाव वापरता येणार नाही। आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, या बैठकीमध्ये स्पष्टपणे हा ठराव सुद्धा मंजूर करण्यात आला की कुणालाही बाळासाहेबांचं नाव इतर पक्षांना किंवा गटाला ते वापरता येणार नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना इशारा दिलेला आहे। त्यानंतर आता हे नाव, हा फोटो, शिवसेनेचं चिन्ह, शिवसेना नाव, या सगळ्यावरून बंडखोर आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष होणार आहे। आणि या सत्तेच्या सारीपाटावरती आता पक्षाच्या पातळीवर सुद्धा हा राजकीय संघर्ष अधिक टोकदार झालेला आहे। आणि यासाठी कायदेशीर सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बाबींचा वापर करत एक एक चाल चालली जाते। आणि आज जेव्हा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, त्या बैठकीच्या नंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचं नाव वापरण्यावरून आजच्या या बैठकीमध्ये काय नेमका निर्णय झाला, काय ठराव मंजूर करण्यात आला, आपण ऐकूयात संजय राऊत नेमकं काय म्हणाले। बाळासाहेब ठाकरे यांचं नाव इतर कोणत्याही राजकीय संघटनेला वापरता येणार नाही। हे नाव शिवसेनेचं आहे, ते शिवसेनेबरोबर आहे। कोणताही बेमान, कोणताही गद्दार या नावानं अशा प्रकारे आपलं राजकारण, आपला स्वार्थ करू शकत नाही। त्यानंतर भाषणामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी एकच मुद्दा जो महत्त्वाचा मला वाटतो तो मांडला, जर तुम्हाला मतं मागायची आहे तर तुमच्या बापाच्या नावानं मागा, शिवसेनेच्या बापाच्या नावानं मागू नका।